गोंय राज्यांत कोविडान 11 विक्राळ स्वरूप धारण केल्लें आसा। ह्या कोविडाक लागून मोठ्या प्रमाणाचेर लोक मृत्युमुखी पडपाक लागिल्ले आसात। गेल्ले 4 दिसांत ह्या आठवड्यातल्या जवळजवळ 258 लोक कोविडा कडेन झुंज दिता आसतना मरण पावले। आणि सगळ्यात महत्वाची गजाल आणि दुःखाची गजाल, तातूंतले 74 लोक हे सरकार तांकां ऑक्सिजन दिवपाक शकलो ना म्हणून मृत्युमुखी पडले। आम्ही पळयले मेडिकल कॉलेजीत कशा पद्धतीन त्यांचे नातेवाईक आक्रोश करताले, ऑक्सिजन ना, ऑक्सिजन ना। खुद्द आरोग्य मंत्र्यान ऍडमिट केले की 26 जण लोक हे ऑक्सिजन 2 ते 4 वरां फांतोडेचेर ऑक्सिजन सप्लाय करपाक शकले ना म्हणून पेड्ड्यार जाले। आणि ह्या सरकाराक अजिबात संवेदनशीलता ना। हे सरकार आपली संवेदनशीलता विसरून गेला। तांकां आज पर्यंत जे लोक आज आमकां कोविडा कडेन झुंज दितना सोडून गेले तांच्या फॅमिलीचे प्रती एक संवेदना सुद्धा तांणी एक्सप्रेस करूं ना। म्हजी मागणी आसा की सरकारान ताबडतोब हे पळय जे मृत्युमुखी पडल्या कोविडाक लागून तांकां सबस्टेन्शियल कॉम्पेन्सेशन डिक्लेअर करचे, ही आज काळाची गरज आसा। कारण हाका पूर्णपणे जबाबदार सरकार आसा। राईट टू लाईफ वो फंडामेंटल राईट जो कॉन्स्टिट्युशनान आमकां सगळ्यांक दिल्लो आसा, आणि तो जर राईट ती ड्युटी जर सरकार करपाक शकना त्या सरकाराक सत्तेर रावपाचो सुद्धा अधिकार ना अशें हांव मानता। आणि म्हणून म्हजी सरकारा कडेन मागणी आसा की जाता तितले बेगीन हांकां सबस्टेन्शियल कॉम्पेन्सेशन डिक्लेअर करचे। आम्ही प्रयत्न करतले, गरज पडले जाल्यार आम्ही लिगल रिकोर्स सुद्धा कोर्स सुद्धा घेतले, जातूंतल्यान ह्या लोकांक काही प्रमाणात तरी रिलीफ मेळपाक शकतली। आज टोटल ऍडमिनिस्ट्रेशन कोविडाच्या बाबतीत अशा परिस्थितीचेर आयले आसा की लोकांचो विश्वास उठपाक लागला। हॉस्पिटलां भितर व्हेंटिलेटर ना, हॉस्पिटलां भितर बेड्स ना, हॉस्पिटलां भितर ऑक्सिजन ना, अशें वेगवेगळे वातावरण आज गोंय राज्याचे मुखार उभे राविले आसा। प्रेझेंट करप कितें असो प्रश्न आमकां पडटा। आमकां रातचे सुद्धा फोन येतात, खंय व्हेंटिलेटर जाय म्हणटात, कोण ऑक्सिजन जाय म्हणटात, कितें करप हो आमच्या मुखार सुद्धा प्रश्न आसा। हांव सदांच सुरवाते पासून डिमांड केल्लो की एक टास्क फोर्स अपॉइंट करचो आणि टास्क फोर्साच्या मार्फत हे सगळे काम करचे। आज परत हांव मागणी करता की आज सुप्रीम कोर्टान देशा खातीर टास्क फोर्स अपॉइंट केला, नामनेचे लोक ताणें तातूंत भितर घाल्यात। तशें गोंय सरकारान ताबडतोब एक टास्क फोर्स अपॉइंट करचो आणि हे कोविडाचेर नियंत्रण हाडपाचो प्रयत्न करचो। दुसरे, आरोग्य मंत्र्यान स्वता जाऊन ऍडमिट केले की 26 जण हे त्या दिसा रातचे ऑक्सिजन सप्लाय केलो नासतना मरण पावले 2 ते 4 वरां भितर। सरकारच जेन्ना ऍडमिट करता आणि ताणें म्हणले की हायकोर्टाची इन्क्वायरी करची म्हणून हायकोर्टान, म्हाका दिसता ताबडतोब हाजी ज्युडिशियल इन्क्वायरी जावची। ज्युडिशियल इन्क्वायरी करपाक जाय आणि जबाबदारी फिक्स करपाक जाय कित्या खातीर हे लोक मरण पावले। कारण अशें गोंय राज्यांत केन्नाच घडलें ना, पहिले खेपेक अशी गजाल ह्या गोंय राज्यांत घडिल्ली आसा, जाचो पूर्णपणे जबाबदारी ही गोंयच्या सरकाराचेर वता।